नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. आज काय माहिती का भाऊ, लय वारा कावतो सुटले सकाळपासून, काय खालतो वरतो सुसाना. पण चला, आज काय भाऊ काहीच नाही, पॅकिंग नाही केली, नाही काहीच केलं बरं का सकाळपासून, काहीच नाही. काय झालं आता तुम्हाला, ते दिसत बघितलं तुम्ही आपलं सांडगत आहे तिकडं रात्रभर. आणि काल तर अखा दिवस दाजीचा तालुक्यालाच गेला, तिकडच गेलो गावा, दोन तीन वाजता आलो गावा रात्री पार. आणि मग रात्री पावसाचं वातावरण होत, राहिलं तर आपलं बनवायचं ती सांडग अजून तसंच पडलं. पण आपण पॅकिंगसाठी काल बघितलं तुम्ही सांडग बनवलं, आपली पॅकिंग म्हणजे पॅकिंग पुरतं आपण ती बनवलं. पण आता परत ऑर्डर येऊन पडल्यात. आता म्हणलं पुढची तयारी करावा भावाला बहिण, पण आज वारच लय सुटले, काय कळानाच खाद्य उरतं, काय करावा काय नाही. पण चला म्हणलं कसं आहे भावाला बहिण, म्हणलं एखाद दिवस आराम नको का दाजीला कळायला. आता काल किती धावपळ भावाला बहिण, झोप तरी होती का जेवाला. अहो रात्री कावा झोप लागली काय कळलंच नाही भावाला बहिण. आणि त्याच्या साईबाप कावा झाला रात्री, हा 11 नाही 12 वाजे जेवायला रात्री. आणि मग रात्री सकाळी भावाने बोललो, आता मी परवा दिवशी जागलो रात्रभर. आणि रात्री बी टाइम झाला जेवायला, झोपायला बी टाइम झाला. सकाळी मग काय भावाने बोललो, सुसरानाच काही असं वारण कावता नंतर आणि त्यात ऊन मरणाच. मग त्याच्यामुळे आहे ना दाजीने आज काही कुठलंच काम नाही केलं भावा, खरं सांगायची परिस्थिती. पण आज आपल्याला जायचं होतं सकाळपासून, आहे ना बायको माग लागली माझ्या, चला 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 चला. पण आता निवेदन पाहिजे ना जायचं म्हणल्यानंतर. आता पिलू मागाशीच म्हणते ते भावान बोललो, चला लगेच म्हणलं हो हो जरा म्हणलं जरा काय भावान बोललो जरा. आता कसं आहे बिझनेस तुम्हाला माहिती आहे, चांगल्या पद्धतीने आपला बिझनेस चाललाय. आणि म्हणलं असंच काय दिवस चालू ना म्हणलं, मग काय म्हणायचं. पण आता जी गोष्ट आपल्याला आणायला जायची ती काय आताच मी तुम्हाला काय म्हणणार नाही, सांगणार नाही, ती चढतीच्या बद्दल ती बायको सांगल. आणि सांगण्यापेक्षा डायरेक्ट गेलेलं कोरडं आणि तुम्हाला दाखवलं, म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच आहे भावांना म्हणून. आता प्रत्येक वेळेस आपण काय आणायचं ठरलं, काय जर गेलो पोरीला आणायला, काही करायचं म्हणलं तरी आपण तुम्हाला दाखवतो, तुम्हाला सांगतो, आहे का नाही बरोबर. पण काय झालं नेमकं, आता सकाळपासून थोडं टेन्शन मध्येच आहे भावान बहिण, जरा जाऊ दे आता ते टेन्शन काढलं. तुम्हाला तुमच्या पुरमदाचा हिडू येईलच बघा, आणि तिथं तुम्हाला समजलंच. आता मी काय सांगायची गरज बी नाही आणि नाही काही. आता ह्या वेळेस दाजी भाऊ बहिण म्हणतात दाजी योग्य वागलाय, कारण आपल्याला ती पटत नाही भावान बहिण, खरं ती खरं आणि खोट ती खोट, काय म्हणायचंय. पण आता काय होतं भावाने बहिण, आता किलो लागलेल्या उठून तिथून रडत बसली होती, तिला वाटलं खरंच काय लग्न लावून दिलं तुम्हाला. इतक्या लवकर लग्न कुठं असतं का लेकरा बाळांचं, कुठं काय अजून शिक्षक पाणी व्हायचं त्यांचं. आताची पोरगी दहावीला गेलेली, अजून दहावीचं शिक्षण व्हायचं, दहावी पास व्हायची, परत कोर्स करायचे 3 वर्ष कोर्स. मग तिच्या नशिबाने काय होईल ती होईल, काय म्हणायचं भावाला बहिण, तिथून पुढे नोकरी. अहो म्हणजे आता 3 वर्ष हे 4 वर्ष अजून 1 वर्ष नोकरी ओळखण्यात गेली, 5 वर्ष बरोबर आहे का नाही. आणि मग तिथून पुढे बघायचा विषय हा, आताच पुढे काय म्हणायचं भावाला बहिण. पण आता काय होतं तर मग आता आता पेलू मध्ये कसं आहे टेन्शन मध्ये भावाना बहिण, ती काय बोलणार नाही, नाही काही अजिबात नाही. तुम्हाला दाजी करतय ती योग्य वाटतंय का नाही भावा, कारण कसं असत कि अहो पहिल्या जाणार वेगळं होत होती, पहिले लवकर लग्न करून टाकायची. पण आता नाही ना, आता कसं आहे आता जमाना बदलला, खरंय का नाही. आता म्हणजे कसं असतं की शक्यतो पोरींच्या मनानुसारच चलत. आता म्हणजे सध्याच्या हो जमा नाही, आता सध्याच्याला आई बाबा काय राहिलं नाही सध्याच्याला. पण आई बाबाचं एकच कर्तव्य असतं काय की बाबा पोरी चांगल्या पद्धतीने शाळा त्यांना शिकवून चांगल्या मार्गाला लावणं,
म्हणजे नोकरी पाणी म्हणा कुठं काय म्हणा, ही आयोगाचं कर्तव्य. आता काय होतं की आपण आता प्रत्येक मुलगा किंवा मुलगी चांगल्या मार्काने पास होते ना असं काही नसतं भावानं बहिणी. आता काही पोरं हुशार असतात, काही पोरं जरा बुद्धीत मंद असतात, मग त्याला बी आई बापाने लई जोर लावून उगं त्या पोराच्या मागं लागायचं, नाही नाही एवढंच मार्ग पाहिजे, नाही नाही तू शिकलीच पाहिजे. कसं असतं की काही गोष्टी अशा असतात की बाबा आपल्या लेकरावर बी त्यांच्या बी अवलंबून असतात. तुझ्या मनाला वाटतंय ना तुला काय पडतंय, तुला काय आवडतंय, तुला अभ्यासात रस आहे का, काय म्हणायचे आई बाबाचं कर्तव्य आहे त्यांच्या पायावर त्यांना उभा करायचं. लय दाबाव मी त्यांच्या बुद्धीवर नाही ना आपण टाकू शकत. कॅमेरा पडला असता भावान बहिण वाऱ्याने धरला कॅमेरा धरला मी. कस आहे लय लेकरांच्या बुद्धीवर आपण जोर जबरदस्ती नाही ना करू शकत, खरंय का नाही. पहिल्या जमान्यात चालायचं की सगळं आई बाबाच्या म्हणण्यानुसार चालत होत, म्हणजे पोरीने काय शब्द नाही बोलायचं. तिथं आपल्या आई बाप म्हणतात ना तिथं लगेच लग्नाला हा म्हणायचं. पण आता ती परिस्थिती नाही राहिली, आता कुठलेच आता होका दिसत आता विषय आता आम्ही तर नाहीच काढू शकत. पिल्लूचं आपल्याला पाच सहा वर्ष कसं 7-8 वर्ष आपलं चांगलं शिक्षण नोकरी लागले लागूच तर आपल्याला बघायचंच नाही पुढे. आता बरोबर आहे भावानं बहिणीनो, पोरी वयात आल्यानंतर बा चार माणसं विचारणारच हा की बाबा आहे का तुमच्याकडे पोरगी देता का काय, हे त्यांचं काम आहे विचारायचं काम. पण आपल्या हातात आहे ना आपल्या पोरीला शिक्षण करायचं का लग्न करून द्यायचं का काय करायचं नेमकं आहे का नाही. पण त्यो निर्णय आता सध्याच्या आपल्याला घ्यायचा नाही आणि आपल्या डोक्यात बी नाही. आणि कसं हो आता या कारण पिलोला टेन्शन येतं आपलं नाही, आपल्याला आपल्या पोरीचं लग्न नाही करायचं नाही काय नाही, त्यांना शिक्षण करायचं. आता कसं आहे भावानं पण नका दाजी तर काय सदा कदा मोकळा जी आयत्या वेळात नागव बाय मला म्हणतात तर आहेच. आता सगळं काय ही बायकोनी केलेलं आहे सगळं काय. आता दाजीला बायको मिळाली चांगली औ म्हणून दाजीचा परपंच झाला जबरदस्त. पण प्रत्येक माणसाचा परपंच हा सुखासमाधानी सुखासमाधानी आणि चांगला होईल असं काय नसतं. कारण जे त्याचं नशीब त्याच्या माग असतंय काय म्हणायचं, दाजीचं नशीब बदललं नशीबही आपल्या हातात घडवायचंही असं काही नाही. त्या पद्धतीने जर परपंच केला चिकटेनी तर परपंच होतो, नाही तर मग नाही होत. मग जाऊ द्या भावाला बघ ते विषय कट काय म्हणायचंय. आता साहेब चाललाय ते काय पिलो करतील चपात्या. आता बाजीला काय तरी पिलो आता नाही ना तुझ्या काय लढ फेड नाही काय टेन्शन नाही तुला काय नाही काय सांगता बाबा बहिणी लेकरांना काय म्हणजे त्यांना वाटत खरंच किंवा माझं लग्न करून टाकत नाही बाबा बहिणी तसं नाही. अहो तुम्हाला तुम्हाला आम्ही तुम्हाला ठेवून आम्ही काय बुंदी खाऊ का काय दवा हा. तुम्हाला तर प्रत्येक गोष्ट आम्ही शेअर करणार ना, अजून 5 वर्षाने होऊ दे पिलूचं लग्न किंवा 10 वर्षाने होऊ दे, पण तुम्हाला घेऊन आपण लग्न करणार ना काय म्हणायचंय. पण सध्याच्याला तिचं शिक्षण सगळ्या गोष्टी तिच्या पायावर आपल्याला उभा करायची ही तुमच्या समोर करणार ना आपण काय म्हणायचंय हा. फक्त पिलूच काय माहिती का तिने अभ्यासात डोकं हुशार आहे पोरगी, पिलू आपले हुशार आहे तसं काय ना टेन्शन नाही त्याच्यामुळेच आपल्याला. आता तुम्हाला तर माहिती भावानं बोलून आपल्याला 3 आहेत हा, 3 बी त्यांच्या पायावर उभा करायचं. त्यांच्या पायावर उभा करायचं म्हणजे दाजी नाही उभा करणार, दाजी फक्त बायकोला साथ देणार आहे पण बायको जे सगळं करणार आहे मी नाही काय करणार. आणि तसं काय आपली बाय तुम्हाला तर माहिती तुमची गुणमताय हा, सगळ्या गोष्टी योग्य निर्णयच घेणार खरंय का नाही हा. पुढच्याला शब्द पुढच्याला म्हणले नाही नाही का हा असं तसं, पण तू योग्य निर्णय घेणार का नाही. दाजी दहा वेळा चुकल पण तुमची गुणमताय चुकणार नाही ही तुम्हाला चांगलं माहिती आहे काय म्हणायचंय. आणि तसं आता जरी दाजी मी म्हणतो योग्य वागला असेल बर का, तरी या तुमची पुनता योग्य वागणारच तिचा गावा म्हणजे असा येणा कारण असा म्हणजे कुठं काय शिवत नाही भावानं बहिणी. म्हणजे जिद्दी तिथंच योग्य निर्णय
देणार तुम्हाला तिचा स्वभाव माहिती पहिल्यापासून भावा बहिण मला काय सांगायची गरज नाही आणि नाही काही काय म्हणायचं तुम्हाला चला आता ही चेष्टा मस्करी आपलं चाललं होत पण ती काय झालं आता आमचं चाललं होतं चेष्टा मस्करी आता काय तुमची पुरम काय खरंच पोरीचं लग्न करून दिलं काय पिलूच नाही चेष्टा मस्करी चालली होती आपलं गडीभर हा पण आता काय आहे भावा बहिण तुम्हाला माहिती आहे आता आजकालच्या जमान्यात काय शिक्षण लय महत्वाचं आहे शिक्षण झालं चांगलं टक्केवारी पडलं तरच पुढं काहीतरी होत हा आता हो का आपलं काय काम आहे की आपण आपल्या व्याकरणाला चांगल्या पद्धतीने शिकवून नोकरी बांधायला लावायची आता आपल्या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार त्यांच्या पाया उभा करायसाठी पण आता कसं आहे भावाना बहिणी बघू आता पुढची पुढं भविष्यात काय होत काय नाही खरं आहे का नाही पुढचं आपण काय सांगू शकतो आपण जरी लय जीव तोडून म्हणलं ना आपल्याला आपल्या पोरीची म्हणजे स्वतःच्या पाव उभा करायच्या पण जर पोरींनी मनाव घेतलं तर ह्या गोष्टी होत्या काय म्हणायचंय पण प्रत्येक आई बापाने आता प्रत्येक आई बापा आपल्या पोरांसाठी आपलं मुलगा असू दे किंवा मुलगी असू द्या त्याच्यासाठी झटतच असतात की काहीतरी त्यांनी त्यांच्या जीवनात करून दाखवा पण हि कसं असतं की बाबा पोरां बी मुलींवर बी अवलंबून असतं की बाबा आपल्या आई बापा आपल्यासाठी एवढी झटत्यात सगळ्या काही गोष्टी करत्यात कामाड कष्ट करून सगळ्या गोष्टी आपल्यासाठी पुरवी द्या मग त्यांनी बी आपलं कसं आहे त्यांच्या जीवनात स्वतःच माणूस स्वतःचा शिल्पकार आहे घडवायचं त्याच्यात हातात आहे नशीब घडवायचं काय म्हणायचं भावा बरोबर जाऊ द्या आता म्हणताना आला मुझ्या बाबा लेक्चर द्यायला तो म्हणता काय जाऊ द्या जास्त काय तर आजी बोलत नाही भावा ना बहिण आता आज बघू आता आज काय नियोजन होत आहे भावा ना बहिण की पॅकिंग बी राहिल्यात पार्सल पाठवायची राहिल्यात सगळ्याच गोष्टी राहिल्यात पण आता हे काय सकाळपासून हे जरा फोन यायचा दोन चार दिवस झालं मला पण आता काय करता भावा ना बहिण आपले जी भाऊ बहिण आहेत नंबर आपण दिलाय सोशल मीडियावर काय साठी आपला बिझनेस आहे मसाल्याचा मग त्यासाठी कसं आहे आता कोणाचा जरी फोन आला तरी आपल्याला दोन शब्द चांगलं त्यांच्या बरोबर बोलावं लागत काय म्हणायचंय हा खरं आहे का नाही जीव काय भावा ना बहिण मग आता मी दोन चार तास खाऊ काय म्हणून हा टाइम झाला आता भरपूर दहाजी काय पाहिल्यासारखं आता काय खदार नाही राहिला हो बघता तुम्ही का सकाळी जेवलं तर संध्याकाळी डायरेक्ट बुक नाही लागला अलीकडे अलीकडे काय झालं ही म्हणजे अहो आता 24 तास झालं ते आपल्या बिझनेस मध्ये हा सारखा दिवसभर फोन ज्याची ऑर्डर आली त्याची ऑर्डर आली ह्याचा फोन आला त्याचा फोन आला परत पॅकिंग करायचं ही मटेरियल संपलं ती मटेरियल संपलं ही आण ती आण जस तालुक्याला पार्सल पोच करा मटेरियल आणा आता हीच माझं सारखी काम आपल्याकडे भावा ना बहिण हो बरं चला आता जाऊ द्या काय हे भावा ना बहिण बाय बाय सगळ्यांना बघू आज मग काय नियोजन तुम्हाला दुपारी व्हिडिओ येईलच बरं का परत दाजीचा आता काय दाजी गाळ पडणार नाही व्हिडिओ बनवायला का तर आपलं काम आहे दाजीचं काम सोशल मीडिया 2 रुपये मिळतात बनवणार म्हणल्यानंतर दाजी व्हिडिओ पण देणारच काय म्हणायचंय हा बर चला आता पिलूच्या चालल्या चपात्या ही काय शिवने मी आली शाळा होतो अरे जिवली का नाही कार्यक्रम होता गेला मग काय खाल्लं मग लगा 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 मग तर काय बोलायचं नाही मग जा मग जा तिने लिखी भावानं बघ आपल्या जीव आपण लावतो पण आपण दाखवत नाही कोणाला तिने लिखी जीवाच्या पलीकडे आपण सांभाळणार आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या पोरींचा कसं आहे स्वभाव कसं आहे कधी वरमान करून बोलणार नाही कुठं काय नाही काय नाही काय नाही तिलू तर तुम्हाला तर माहिती आहे आली घरी तर तिचं आता आई बाबा तिला बी कळत आहे सगळ्या गोष्टी की आई बाबा आपली काय करतात काय नाही हा मग ते हिशेबाने न सांगता बघा सगळ्या गोष्टी करते ती तिला माहिती आहे तिच्या मम्मीचं सारखं ही दुःख ती दुःख म्हणजे काय ते काय मुद्दाम नाही करीत कारण काय ज्याच्याच्या माग ज्याच्याचा परपंच असतो ज्याला त्यालाच माहिती असतं काय भानगड असते काय म्हणायचंय तुम्हाला बरं चला लय भावा ना बहिण कसं आहे माहिती का आता जास्त काय राजी बोलत नाही तुम्हाला चला मग
बाय बाय एका आली सगळ्यांनी आता तिथं राहिलंच भाव अनुभव काय आहे नंबर दिला भाव अनुभव नक्कीच आता बिझनेस आहे मसाल्याचा परत एकदा नंबर सांगतो 98 22 85 82 आणि दुसरा नंबर 76 67 47 46 आणि नक्कीच भाव अनुभव आपला मसाला ऑर्डर करा पट सिरीम कारण काय झालंय जनरली आपण आता मसाला आपल्याला पाठवतो आपल्या चौथी ऑर्डर झाली पार पार्सल केली आपण आता पाचवी ऑर्डर टाकायची आपल्याला ती बी आपल्याला आजच सगळं काही नियोजन करणार आहे दहाची म्हणजे सगळं पॅकिंग फिकिंग सगळं आपल्याला पाठवायची पाचवी ऑर्डर तर वेळ न घालवता नक्कीच आपल्या नंबरला मेसेज टाका मसाला ऑर्डर करा सांडगे येत चटणी येत चटण्यामध्ये जाऊसाची चटणी शेंगदाण्याची चटणी कारळाची चटणी परत सांडगे मसाला परत इसूर जर कोणी ऑर्डर केली तर आपण बनवून घेतो असं काही नाही तर चला बाय बाय मग सगळ्यांना.